मुंबईमध्ये गेल्या 24 तासांपेक्षा अधिक कालावधीपासून पुरानं थैमान घातलेलं आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नागरिक हे अडकून पडलेले होते, त्यांना प्रशासनानं रेस्क्यू केलेलं आहे. मी सध्या हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील शेवाळा गावामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कमरे इतकं पाणी हे या गावाच्या मध्यभागी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नागरिकांचं जे दैनंदिन जीवनमान आहे ते विस्कळीत झालेलं आहे. या बाजूला आपण जर पाहिलं तर शेवाळा गावातील महिला नागरिक आहेत आणि या महिला देखील आपल्या दाराच्या पुढे कमरे इतक्या पाण्यामध्ये उभ्या आहेत. यांचा पूर्ण संसार हा पाण्यात गेलेला आहे. जे संसार उपयोगी साहित्य होतं ते देखील कधीच नदीला वाहून गेलेलं आहे. मात्र अशी भीषण परिस्थिती असताना या सगळ्या महिलांपर्यंत प्रशासन पोहोचलं नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. कधीपासून तुमच्या घरामध्ये पाणी गेलंय काय सांगाल? 2 दिवस झाले तर. बर, हा 2 दिवस झाले. घरात कोण आले नाही आमच्या इकडे, कोणी पाहिलं नाही. नुकसान काय काय झालंय? सगळं सपसारा गेला आमचा, सगळा घरात वाहून गेला. गहू ज्वारी भांडे कुंडे डाळी सगळं गेलं. काय काढायच जमलं नाही आम्हाला काय. चेक गेलं आमचं गहू. 2-2-4 काय शिल्लक काय राहिलं? काहीच राहणार, फक्त कपडे सुद्धा नाहीत आम्हाला. घरात पाणी किती आता? आता इतकानच आहे पाणी. कमरे किती काय काय नुकसान झाले? नुकसान सगळं काहीच राहिलं नाही. सगळं काय शिल्लक काहीच. आम्ही निघालो फक्त या अंगावरच्या कपड्यावर. जीव वाचला बाकी सगळं गेलं. बर, प्रशासन आले का दारात? बर, सकाळी कोणी आलं का भेटायला? किती पाणी आहे आता? कधीपासून पाणी आहे? रात्री 8 पासून आहे आमच्या घरात पाणी. ते असं माल मेन आवरून ठेवलेला पण पाण्या म्हणजे चकवा उद्ध्वस्त झालं सगळं. सगळं झालं. गहू ज्वारी डाळी सगळं डाळी ते काय वरी तिकडे वासुटल्या सगळं ठेवलंय आम्ही. आवरून ठेवलं मात्र सगळं पाणी गेलं रात्रीच्या. काय करायचं? ही दुर्दैवी वेळ निसर्गाच्या प्रकोपामुळे या नागरिकांवरती आलेली आहे. मात्र नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याच्या नंतर दुसरी दुर्दैवी वेळ प्रशासनामुळे आल्याचा आरोप या नागरिकांनी केलेला आहे. प्रशासन मदत घेऊन या नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचलं नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. खरं तर या नागरिकांना बाहेर देखील जाता येत नाही, कारण तुम्ही या बाजूला जर बघितलं तर गावाच्या टोकापासून तर लास्टपर्यंत संपूर्ण नजर जाईल तिकडे पाणीच पाणी आहे. छोटी छोटी मुले आहेत, तरुण आहेत आणि या सगळ्यांच्या कमरे इतकं पाणी या शेवाळा गावामध्ये आहे. या नागरिकांनी आता प्रशासनाकडे आर्त हाक देत आम्हाला मदत करा अशी काहीशी मागणी केलेली आहे. प्रशासनानं देखील आता तत्परतेनं या नागरिकांना मदत करणं गरजेचं आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.